नहीं तो मला ही चांगली जिरवता येते माझ्यासारखा माग लागला ना मग मी कुणाचा त्याच्यामध्ये विचार करणार नाही। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। राजकारण न करता कुठल्याही परिस्थितीत जिरवा जिरवीचं राजकारण न करता नाहीतर मला ही चांगली जिरवता येते माझ्यासारखा माग लागला ना मग मी कुणाचा त्याच्यामध्ये विचार करणार नाही। तशा प्रकारची वेळ त्या ठिकाणी आमच्या सरकारवर येऊ नका। आपण सगळे मिळून सामुदायिक शक्ती उभी करू आणि आज धुळे जिल्ह्यामध्ये एक देखील राष्ट्रवादीचा आमदार नाही माझ्या नंदुरबारला नाही माझ्या जळगावला एक आमदार अनिल भाईदास और एकेकाळी त्या जळगावमधून अरुण भाईला विचारा सहा सहा सात सात आमदार होते आज भुजबळ साहेबांनी सहा सात आमदार नाशिकमध्ये दिलेत। मी माझ्या पुणे जिल्ह्यातले दहा आमदार राष्ट्रवादीला दिलेत त्याच्यामध्ये नगर जिल्ह्यातले सहा सात आमदार दिलेत आणि तुम्ही एकही आमदार देणार नाही नंदुरबार एकही आमदार देणार नाही जळगाव एवढा मोठा जिल्हा एक आमदार असलं चालणार नाही। त्याच्यामध्ये उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार द्या तुमचं हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाशा बुराई योजना असेल किंवा माझ्या प्रकाशा सारंगखेडा सुलवाडे बॅरेजच्या संदर्भातल्या उपसा सिंचन योजना असतील किंवा काही बाबतीमध्ये सुप्रमा देण्याचे प्रश्न असतील काही बाबतीमध्ये माझ्या तापी काठावर रस्ते करण्याचे प्रश्न असतील माझ्या कांद्याला माझ्या कापसाला माझ्या टोमॅटोला माझ्या फळबागांना दोन पैसे जास्त मिळण्याचा प्रश्न असेल खतांच्या किमती रिजनेबल करायचा प्रश्न असेल बियाण्याच्या किमती माझ्या शेतकऱ्याला परवडतील अशा करण्याचा प्रश्न असेल नियमित दाबाने माझ्या शेतकऱ्याला वीज देण्याचा प्रश्न असेल बेरोजगारी हटवण्याचा प्रश्न असेल महागाई कमी करण्याचा प्रश्न असेल तर त्याकरता दोंडाईच्या परिसरातल्या माझ्या तमाम जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही उद्याच्या काळामध्ये जिथं जिथं निवडणुका येतील तिथं तिथं महाविकास आघाडीच्या सहकार्याला त्याचं बटन दाबण्याचं काम करा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।